तो नमस्कार मंडळी, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही सगळे? सगळे मजेत ना? सगळे मजेतच राहा, मस्त राहा, खुश राहा। तर आजचा व्लॉग आहे पुणे मुंबई पुणे व्लॉग। आज आम्ही मुंबईला निघालेलो आहे आणि मुंबईला एक्सप्रेस वेनी आम्ही जातोय, ओल्ड हायवेनी नाही जात आहे। पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी दोन वेगवेगळे हायवे आहेत। जे पुणे मुंबई ट्रॅव्हल करतात त्यांना ऑफकोर्स माहिती असेल। आणि हा जो हायवे आहे ना, याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे, पूर्ण झाडं लागलेली आहे आणि दऱ्याखोरे आहे दोन्ही बाजूला, उंच उंच पहाड, एका बाजूला खाई, अशा प्रकारचा हा रस्ता आहे आणि भला मोठा असा हा रस्ता आहे। तर एक्सप्रेस वेनी आम्ही मुंबईला निघालोय। तुम्ही आम्हाला तिकडे बस होत त्या माउंटेन वर, इकडे खूप सारे पाणी होते म्हणजे फॉल्स होते, तर एक पर्सन त्याच्यावरती खडा म्हणजे स्टँड अप होऊन त्या बस वरती मस्त पैकी पाणी करत होत, म्हणजे असा असा कसा कारण क्या खाना है आज तुमको? मैं बर्गर खाऊंगा और चिकन पॉपकॉर्न खाऊंगा। और मंगेश काका जी, मम्मा और कंचन मौसी इडली खाएंगे। कौन सी इडली? इडली अन्ना इडली, साइकिल वाली अन्ना इडली। अन्ना इडली और आज हम जा रहे हैं मुंबई में। ओके, से हाय टू आवर व्यूअर्स। हेलो। मुंबईला जाण्याच्या एक्साइटमेंट मध्ये आणि ताईच्या मुलाची मस्ती ऐकून, मजा ऐकून आहे ना, कसा रस्ता गेला कळालंच नाही। इतक्यातच आम्ही लोणावळ्याच्या जवळ सुद्धा पोहोचून गेलो। हळुवार दाटली मेघ नभी, हळुवार पसरतो गारवा, सर्वांग फुलवे आगमनाने, भरून वाहतो मणी स्पर्श नवा हर्ष नवा। हे माझी लिहिलेली कविता नाहीये, छोटीशी चारोळीसारखी आहे, पण मला खूप आवडली त्यामुळे मी तुम्हाला दाखवली वाचून। आणि एक्सप्रेस वेणी खूप सुंदर नजारा घेत घेत आहे ना। आम्ही ऑलमोस्ट लोणावळ्याच्या पर्यंत पोहोचलोय आणि आता प्रचंड भूक लागली आहे, त्याच्यामुळे ना कुठेतरी मस्त नाश्ता करण्याचा विचार केला। आज आम्ही नाश्ता न करताच निघालो, कारण लवकर निघालो होतो सकाळी 8 वाजता, तर त्यामुळेच आहे ना, आता नाश्त्यासाठी आम्ही कुठेतरी मस्त स्टॉप घेतो आणि या मस्त पावसाच्या मोसममध्ये नाश्ता करतो। तर लोणावळ्याच्या आसपास एक्सप्रेस वेनी जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा बरेच प्रकारचे फूड जॉईंट्स तुम्हाला मिळतील, फूड प्लाझा सुद्धा आहे। पण हे अगदी लोणावळ्याच्या थोडंसं पुढे फूड प्लाझा नवीन झालंय। आधी हे शॉप थोडेसे आधी होते, आता 500 मीटर शिफ्ट होऊन थोडे पुढे आलेले आहे। पण इतक्या सुंदर वातावरणात आहे ना, हे असं वाटतंय जसं एखाद्या हिल स्टेशनला आलेलो आहे आपण इकडे। आणि खूप मोठा फूड प्लाझा आहे हे। मी तुम्हाला याचा आतमधून थोडंसं टूर देईल, जेणेकरून तुम्ही जर इथनं कधी ट्रॅव्हल करत असाल तर एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता, कारण हे जे प्लेस आहे ते क्लीन, हायजेनिक आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत। आणि टेस्ट, ओ एम जी, इतकी सुंदर टेस्ट आहे, म्हणजे इतकी छान चविष्ट इथे जेवण आहे। तर हे आतमधला जो आहे तो असा व्ह्यू आहे। सिटिंग अरेंजमेंट खूप छान केले, पण सध्या कोविडमुळे त्यांनी ते बंद करून ठेवले। आपण म्हणजे पार्सल घेऊन उभं राहून तिथे नाश्ता करू शकतो। नाश्ता जेवण यांनी वेगवेगळे आहे, मॅकडी, स्टारबक्स, जे म्हणाल ते तिथे आहे। आणि इथेच एक उडुपी टू मुंबई म्हणून शॉप आहे, इथे आपल्याला साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन पिझ्झा आणि असे स्नॅक्स जे असतात ना, ते अशा प्रकारचे सगळे डिशेस मिळतात। मी इथनं साऊथ इंडियन उपमा, त्यानंतर मेदू वडा आणि पावभाजी सुद्धा घेतली होती। इतकी टेस्टी होती ना, प्रचंड आवडली। टेस्ट इज अमेझिंग आणि कुठे हायजीन मध्ये सुद्धा काही कॉम्प्रोमाइज नव्हतं। खूप छान यूज अँड थ्रो वाले त्यांनी प्लेट स्पून यूज केले होते। तर आता मी नाश्ता करून बाहेर पडतो आहे, म्हणजे आता पुन्हा पुढच्या रस्त्याला लागतो आहे मुंबईकडे। मुंबईला ऍक्च्युली एक अर्जंट काम होतं, त्यासाठी आम्हाला जावं लागलं होतं। घर बघायला जातो आहे, तर आता आम्ही कार मध्ये आहे।
मी सगळे आम्ही सगळे आहे कंजन मावशी मी मंगेश काकाजी माझी मम्मा काकाजी हे बघा मम्मा मम्मा इज ड्रायव्हिंग मुंबईवरून पुण्याला जाताना किंवा पुण्यावरून मुंबईला जाताना बरेच बोगदे आहेत काही लांब आहेत काही छोटे आहे आणि या बोगद्यामध्ये ना असं मस्त पाऊस पडत राहतो सारखा. ऍक्च्युली या बोगद्यामध्ये थोडं रिस्की असतं व्यवस्थितच जावं लागतं पण ते लाइटिंग्स वगैरे इफेक्ट किती छान येत आहेत ना तुम्ही बघू शकता. आणि अशाच प्रकारे मस्त रस्त्याचा आनंद घेत घेत आहे ना आम्ही जातोय मुंबईला. माझा निस सोबत होता ताईचा मुलगा तर त्याच्यासोबत इतकी गंमत जम्मत केली ना गाडीमध्ये तो असा एक मिनटं सुद्धा चूप बसत नाही. म्हणजे त्याला जरी म्हटलं ना शांत रे बाबा तरी तो बसत नाही. इतक्या गप्पा सांगतो कुठून येतात माहिती नाही. आणि बिचारा इतका बोलला की शेवटी थकून गेला थोडासा झोपून गेला थोडा वेळ तो नंतर. तर अशा प्रकारे आम्ही मुंबईला पोहोचलो. आमचं मुंबईचं काम सुद्धा झालं. बँकचं काम होतं थोडंसं त्याच्यामुळे ते मी शॉर्ट्स नाही घेऊ शकली. आणि आता मी परत निघायच्या रस्त्यावर आहे ना इकडे नवी मुंबईमधनं आम्ही जातो आहे. नवी मुंबईमध्ये मी आली होती तर इकडे नवी मुंबई महानगरपालिका आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती असेल ही महानगरपालिका मागच्या काही वर्षामध्ये बनलेली आहे आणि ही इतकी सुंदर आहे. प्रचंड मोठी महानगरपालिका आहे आणि हे पाम बीच रोडवर आहे. बेलापूरमध्ये जो पाम बीच रोड आहे तिथे आहे आणि रात्री खूप सुंदर दिसते. मी त्याचा एक फोटो इथे टाकून देते. हा फोटो मी घेतलेला नाही ऑफकोर्स. आणि इतकं छान ही महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि भली मोठी आणि थोडासा समुद्र सुद्धा दिसला होता मला तर मी त्याचा सुद्धा शॉट घेतलेला आहे. इतकं क्लिअर नाही आहे पण इट्स ओके. आणि आता मी परत जायला निघालो आणि एक्सप्रेस वेला आहे ना दुसऱ्या बाजूनी म्हणजे आम्ही जातोय त्या बाजूनी नाही दुसऱ्या बाजूनी खूप ट्रॅफिक लागलेला आहे. एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो जास्त वेग असल्यामुळे झाला होता. तर थोडंसं वेगावर आपण नियंत्रण ठेवूनच जायला पाहिजे मला असं वाटतं. आणि तिकडनं जे येत होते ना लोक म्हणजे ट्रॅफिक जवळपास 2-1 किलोमीटर होतं आणि त्याच्यानंतर जे लोक येत होते ते खूप स्पीडने येत होते तिकडनं. तर मला असं मनातून त्यांना सांगायचं होतं अरे बाबा थांबा थांबा काही इतनी घाई कुठे जायचंय पुढे ट्रॅफिक आहे. आम्हाला सुद्धा नंतर पुण्याच्या जवळ आल्यावर आमच्या वेळेला सुद्धा ट्रॅफिक होतं आणि तुम्ही बघा किती भल्या मोठ्या लाईन लागलेल्या आहे. जवळपास 2-3 किलोमीटर कमीत कमी लाईन होती ही. आणि परत एक बोगदा आहे गणपती बाप्पा मस्त विराजमान आहे गाडीवर. आणि अशाच प्रकारे आम्ही छान प्रवास करून प्रवास खूप व्यवस्थित झाला. पण जसं तुम्ही बघू शकता ना ऑलमोस्ट आम्हाला खूप संध्याकाळ झाली होती आणि पुण्यात पोहोचतपर्यंत रात्र झाली होती तर प्रचंड थकली होती मी. आणि त्यानंतर मी सकाळी हा व्लॉग कंटिन्यू केला आहे तर चला आपण सकाळी संडेला भेटूया. नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे. तुम्ही पुणे मुंबई पुणे हा व्लॉग तर बघून घेतला. तुम्हाला आवडला का? ॲक्च्युली खरं सांगायचं तर व्लॉगमध्ये खूप काही गोष्टी नव्हत्या पण मी गेलीच होती तर त्यानिमित्ताने तो थोडासा व्लॉग पण बनवून घेतला आणि थोडे शूट्स घेतले. आणि जेव्हा मी घरी आले ना म्हणजे आम्ही एकदम सकाळी गेलो होतो 8 वाजता वगैरे निघालो आणि त्यानंतर रात्री आम्हाला यायला 8:30-9 वाजले आणि प्रचंड थकलेले होते मी आल्यानंतर. इतके थकून गेले होते ना की असं वाटलं की आजचा जो व्लॉग आहे तो सुद्धा मी एडिट नाही करू शकणार आणि मे बी संडेला म्हणजे आजच आपला व्लॉग जाणार सुद्धा नाही. पण देवाची इच्छा काहीतरी वेगळीच होती. आज संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज संडे आहे संडेची मॉर्निंग आहे आजच तुम्ही थोड्या वेळात हा व्लॉग सुद्धा बघणार आहात. तर पुणे मुंबई पुणे हा व्लॉग तर तुम्ही बघितलाच. आता मी तुमच्याशी आणि एक गोष्ट शेअर करते जे बघून मे बी तुम्ही हा व्लॉग बघायला आले असणार. मी रात्री जसं तुम्हाला बोलले मी खूप थकून आले होते आणि अजूनही तो थकवा माझ्या चेहऱ्यावर कुठेतरी तुम्हाला दिसत असणार. पण ऑफकोर्स आज संकष्टी आहे मला व्लॉगसुद्धा एडिट करायचा होता त्यामुळे मी लवकर उठून केला. आणि एडिटिंग ॲक्च्युली मी रात्रीच करून ठेवली होती. रात्री जवळपास 12 वाजले होते झोपायला आणि सकाळी आता लवकर उठली ना त्यामुळे तुम्हाला ते फेसवर दिसूसुद्धा शकतं. पण इट्स ओके. रात्री इतकं थकूनही एक रिफ्रेशमेंट आली एक मोटिवेशन आलं की नाही व्लॉग आजचा एडिट झालाच पाहिजे त्यामुळे मी रात्री 12 पर्यंत व्लॉग एडिट केला. तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आपण प्रचंड थकून जातो. पण काल अशी गोष्ट झाली ना की जी मला खूप मोटिवेट करून गेली खूप रिफ्रेश होऊन गेली. जितकाही थकवा होता तो सगळा निघून गेला. तर काल आपल्या चॅनलवर असं काही घडलं. मला असं वाटत होतं मी घरी गेल्यानंतर फक्त झोपून जाणार. जेवायची सुद्धा इच्छा नव्हती. दुपारी लेटेस्ट जेवण झालं होतं आणि इतकं थकलेलं होतं ना
आम्ही सगळे की बस घरी जाऊन झोपायचं आहे. म्हणजे इव्हन संध्याकाळची कामं सुद्धा आवरायची इच्छा नव्हती. तर मला रात्रीची एक सवय आहे, मी ऑफिस सुद्धा असताना ना मला रात्री थोडासा वेळ मिळतो तर मी आपल्या चॅनलवर जाते आणि बघते की तुम्हाला व्हिडिओज आवडताय का, व्हिडिओ कसा चालतोय काय वगैरे अशा गोष्टी ऑब्झर्व करते. आणि आज चॅनलवर गेल्यानंतर ना माझी एकदम झोप उडाली, लिटरली मला माझी झोप उडाली, माझी इच्छाशक्ती जागी झाली. जी माझी झोपायची इच्छा होती ती पूर्ण उडून गेली, माझी झोप उडाली लिटरली तुम्हाला सांगते मी. म्हणजे माझा नवरा सुद्धा मला विचारत होता का तू इतकी थकलेली होती का असते एकटीकटी, आणि मला विश्वासच नव्हता माझ्या डोळ्यांवर. ट्रस्ट मी, मला खरंच विश्वास होत नव्हता माझ्या डोळ्यावर. आणि इतकं छान वाटलं ना, मला मोटिवेट वाटलं. मला असं वाटलं यार बॉस आता मला हा ब्लॉग एडिट करायचंच आहे, मला काम करायचंच आहे, 12 काने वाजत पण मी हे काम कम्प्लीट केल्याशिवाय झोपणार नाही. म्हणजे माझ्यामध्ये इतकं मोटिवेशन आलं. आणि ते कशामुळे आलं असावी मंडळी, आपल्या चॅनलवर सेलिब्रिटी, मराठी मोठी सेलिब्रिटी जी एकदम इन्स्पिरेशन देणारी आहे, आपल्याला मोटिवेट करणारी आहे, तिची स्टोरी, तिची जीवनाची कहाणी इतकी इन्स्पायरिंग आहे की प्रत्येकाला वाटेल की यार कितीही संकट येऊ त्यांचा सामना करून आपल्याला पुढे जायचं, आपल्याला कोणी काहीही बोललं तरी आपल्याला पुढे जायचं आहे. इतक्या छान अमेझिंग लाईफ स्टोरीज आहे तिच्या की खरंच लिटरली शी इज अन इन्स्पिरेशन. ती इन्स्पिरेशन आहे प्रत्येक स्त्रीसाठी आणि स्पेशली माझ्यासाठी. आणि ती सेलिब्रिटी आहे, इन्स्पिरेशनल ती गर्ल आहे, मेघा धाडे ताई. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल मेघा धाडे ताई, ती बिग बॉसची विनर आहे लाईक फर्स्ट सीझनची. आणि मी आतुरतेने वाट बघते बिग बॉसची. मला बिग बॉस मराठी स्पेशली खूप 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 आवडतं. आणि मला याच्यासाठी आवडतं की तिथे आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजतं. ती व्यक्ती फक्त ॲक्टिंग करिअरमध्ये कशी आहे ते समजत, ती रिअल लाईफमध्ये कशी आहे ते समजतं. कारण अशा काही तिथे होत्या ॲक्टर्स की ज्या मला वाटायचं खूप छान होतं, पण तिथे मला की कशा असतात व्यक्तिमत्व कळतं. पण मेघा धाडे OMG, मी पूर्ण सीझन मध्ये तिला दररोज, म्हणजे जेव्हाही ओट करायचं राहायचं ना प्रत्येक विकेंडला मी तिला ओट करायची. इव्हन तिला विनिंग साठी सुद्धा मी आणि माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, माझ्या पूर्ण फॅमिलीला ती खूप आवडायची. मेघा धाडे हे नाव मी आधी इतकं ऐकलं नव्हतं, बघितलं होतं मी, एक मूव्ही पण आली होती ना त्यांची, तर फेस बघितलं होतं पण मला त्यांचं ऍक्च्युअल नाव माहित नव्हतं. मी बिग बॉस मध्ये मेघा धाडे ताईला पहिल्यांदा बघितलं. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीचं खूप फॅन नसाल, जसं अक्षय कुमार सर आहे ते जर आले ना तर मी त्यांना पहिल्या दिवशीपासून सपोर्ट करेल, कारण ते मला आवडतात ऑफकोर्स. तर तसं मेघा धाडे ताईविषयी नव्हतं, पण स्टील त्यांनी आपले मन जे आहेत ते घेऊन घेतले, म्हणजे असे चोरून घेतले त्यांनी आपले मन. इतके छान त्या खेळल्या त्या याच्यामध्ये बिग बॉसमध्ये. आणि त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व खूप उभरून आणलं, खूप सुंदर त्यांनी व्यक्तिमत्व जे आहे ते दाखवलं त्यांचं. खूप पॉझिटिव्ह राहिल्या त्या पूर्ण सीझनमध्ये. आणि त्यांची मैत्री, त्यांची रेसिपी, त्यांच्या रेसिपीज, इच अँड एव्हरी गोष्ट मला खूप आवडली त्यांची. तर त्याच मेघा धाडे ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि आपल्या चॅनलवर येऊन कमेंट केली OMG. मला इतकी खुशी होते ना, म्हणजे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर कोणीतरी सेलिब्रिटी आलेला आहे आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलं, चॅनलवर कमेंटसुद्धा केली. कालचा जो व्हिडिओ होता ना DIY किचन मेकओव्हर, मे बी तुम्हाला तो व्हिडिओ खूप जास्त आवडलेला नाही आहे, पण स्टील त्या व्हिडिओवर त्यांनी कमेंट केली. आणि कुठलंही फेक अकाउंट नव्हतं, ते त्यांचं रिअल अकाउंट आहे. तर त्याबद्दल मेघा धाडे ताई यांचे मनापासून धन्यवाद, खूप 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 धन्यवाद. तुम्हाला एकदा तरी ताई मला आयुष्यात बघायचं आहे, फेस टू फेस भेटायचं आहे. आणि खरंच तुमच्या जर्नीला माझा सलाम आहे, खूप खूप छान तुम्ही तुमची जर्नी दाखवली. विषय फक्त मेघा धाडे ताईचाच आहे असं नाही, यासोबतच माझ्या बाकी सबस्क्रायबर सुद्धा आहे. मला सगळे सबस्क्रायबर सारखे आहेत, पण त्या ताईंची मी फॅन आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी इतके जास्त बोलली आणि खूप जास्त मला चांगलं वाटलं त्यांच्याविषयी. पण तुम्ही सुद्धा जे माझे सबस्क्रायबर आहे, मेली होते आज म्हणून. मंडळी मेघा धाडे ताई तर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, कमेंट केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. पण त्यांच्यासोबतच तुम्ही सुद्धा काही सबस्क्रायबर असे जे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करते, तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि कमेंट करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अर्थातच काही लोकांचे नावं सुटू सुद्धा शकतात, त्याबद्दल मनापासून सॉरी. पण काही सबस्क्रायबर मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. आपल्या याच सबस्क्रायबर पैकी काही आपले सबस्क्रायबर जे आहेत ना, ते आहे मंजू, सोनम, ऋषाली, स्नेहा, ऋतु,
तुझ्या त्यानंतर किड्स एज्युकेशनल म्हणून आहे, प्रतीक्षा आहे, वर्षा, ज्ञानेश्वर, सुवर्णा, असे भरपूर भरपूर तुम्ही मला प्रेम देत आहात. सरिता, रामेश्वर, प्राजक्ता, संगीता, काजल, काजल केनकर, आय थिंक अनुप म्हणून आहे त्यांचं जे आयडी आहे ते, शुभांगी, राखी, धनश्री, सोनम, अश्विनी, असे बरेच आपले सबस्क्रायबर आहेत जे मला सदैव कमेंट करतात, नेहमी खूप खूप छान छान सजेशन देतात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आजच्या या व्हिडिओपासून, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओपासून आहे ना, मी तुम्हाला एकत्रित सबस्क्रायबरची कमेंट वाचून दाखवणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, जे मला कमेंट खूप छान वाटेल ना, मोटिवेटिंग वाटेल, दुसऱ्यांना सुद्धा हेल्प होईल त्याची, किंवा मला किंवा माझ्या चॅनलविषयी लिहिलेलं असेल, इव्हन तुमचे काही सजेशन सुद्धा असेल, असं नाही की शुगर कोटिंग म्हणजे गोडगोड कमेंट्स, जर ते जर काही इम्पॉर्टंट असेल आणि अर्थातच माझ्यासाठी काही महत्त्वाचे कमेंट्स असेल, आपल्या चॅनलसाठी असेल, तुमच्यासाठी असेल, तर मी त्या कमेंट्स नक्कीच वाचून दाखवेल. तर ॲटलिस्ट एक किंवा दोन तरी कमेंट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्तापासून पुढे वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय, नमस्कार. थँक्यू सो मच टू मेघाताई आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला, धन्यवाद.